शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून ही काळजी जी आहे ती घेतली जाते। दुपारी 3:30 दरम्यान पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी आक्रमक होत त्यांनी आंदोलन केलेलं होतं, चप्पलफेक दगडफेक केलेली होती आणि त्याच्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। तर अनिल परब यांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये कशा पद्धतीने वाढ करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पाहतो आपण, शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर जे आहे ते मंत्रालयाच्या समोर विशेषतः परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराच्या बाहेर म्हणजे शासकीय निवासस्थान आहे त्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलीस फौज फाटा जो आहे तो तैनात केला आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण जर पाहिलं तर कुठेतरी एसटी कर्मचारी जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि त्यानंतर जे आहे ते संपूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी पोलीस फौज फाटा जो आहे तो वाढवलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा अनिल परब यांच्या भेटीला गेलेले आहेत। ज्ञानेश्वर चव्हाण हे सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत। डीसीपी झोन 1 अधिकारी त्या ठिकाणी संपूर्णपणे पाहणी केलेली आहे। कुठेतरी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन इकडे सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्णपणे ही सुरक्षा जी आहे ती वाढवली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कोर्टाने निकाल दिल्यानंतर सुद्धा एसटी कर्मचारी आंदोलन जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि त्यानंतर पाहतोय आपण की ही संपूर्णपणे सुरक्षा जी आहे ती वाढवलेली आहे। मात्र शरद पवारांच्या घरासमोर एवढं मोठं आंदोलन होत असताना पोलिसांचं इंटेलिजन्स जे आहे ते कुठेतरी फेल ठरताना आपल्याला पाहायला मिळते आणि तेच जे आहे ते पुढची काळजी घेण्यासाठी संपूर्णपणे ही फौज फाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरा सचिन शिंदे सर, राजू सुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।